श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या 8 मार्चला महाशिवरात्र आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात। या काळामध्ये शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं, त्यामुळे आपण जी काही सेवा करू, जे काही उपाय करू, ते फलदायी ठरतातच। तसेच या काळामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात अशी मान्यता आहे, त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही। या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल। तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही देखील जाणवणार नाही, मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल। भरपूर वेळा आपली प्रगती कुठेतरी खुंटलेली असते, घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं, काही ना काही अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतात। तर हे सर्व दूर होण्यासाठी महाशिवरात्रीचा योग हा अत्यंत शुभ योग आहे। त्या दिवशी आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचाच आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होईल व आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासणार नाही। तर हा दिवा कसा लावायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी सेवा करतो ती सेवा फलदायी ठरत असते। हा उपाय करण्याच्या अगोदर आपण सफेद रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे। काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही, तसेच निळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करायचे नाही। तर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे। कणकेचा दिवा आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे। विशेषतः हा दिवा बनवल्यामुळे आपल्या घरातील जर मुले चिडचिड करत असतील, खूप रागवत असतील किंवा त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नसतील, उगाच एखाद्या कारणावरून घरामध्ये सारखे भांडणतंटे वादविवाद होत असतील, तर तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा। तर आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल हे टाकायचं आहे। तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि एक सफेद फूल त्यावरती ठेवायचं आहे। आणि हा दिवा आपल्याला बेलपत्राच्या झाडाखाली ठेवायचा आहे। जिथे पण बेलाचं झाड असेल तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता ज्यांना हा दिवा बनवणे शक्य नसेल त्यांनी काय करावे ते देखील आपण बघूया। देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनावेळी विषाचा कलश बाहेर आला। जगतकल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले। त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला। बेलाच्या पानामुळे विषाचा दाह कमी झाला। बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात। तेव्हापासून शिवपूजनात बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते। एका अन्य पौराणिक कथेनुसार बेलाची 3 पाने ही महादेव शिवशंकरांच्या 3 नेत्रांचं प्रतीक आहे, त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्व अधिक आहे। त्यामुळे आपण या बेल वृक्षाखाली दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। आणि जर तुम्हाला हा चौमुखी दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक शुद्ध तुपाचा दिवा बेलपत्राच्या झाडाखाली लावला तरी पण चालेल। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकर हे बेलपत्राच्या झाडाखाली देखील असतात, त्यामुळे तिथे देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे। बेलपत्राच्या झाडाखाली दिवा जर लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सदैव असते, आपल्याला कधीच आर्थिक टंचाई ही जाणवत नाही। त्यानंतर आता आपण तिसरा दिवा लावायचा आहे, तो म्हणजे शिवमंदिरामध्ये। तुम्ही जिथे पण महाशिवरात्रीच्या दिवशी जाशाल तिथे शिवमंदिरामध्ये आपल्याला एक दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचाच आहे। तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा बनवा। शुद्ध तुपाचा दिवा बनवणे शक्य नसेल तर साधं तेल टाकून दिवा बनवला तरी पण चालेल, पण दिवा प्रज्वलित करण्याला खूप म्हणजे खूप महत्व आहे। भरपूर वेळा आपण काय करतो, मंदिरामध्येच एखादा दिवा असतो तोच दिवा आपण तिथे प्रज्वलित करत असतो, पण असे करायचे नाही। कारण की तोच दिवा जर आपण तिथे प्रज्वलित केला तर त्याचे पुण्यफळ हे ज्या व्यक्तीचा तो दिवा आहे त्या व्यक्तीलाच प्राप्त होत असते। त्यामुळे आपण घरूनच दिवा हा घेऊन जायचा आहे। तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता किंवा मातीची पंती नेली तरी पण चालेल। तसेच आपल्याला देवघरामध्ये देखील एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे।
घरामध्ये तुम्ही शिवलिंग असेल तर शिवलिंगापुढे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता, किंवा शिवलिंग जरी नसलं तरी पण तुम्ही देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना तांदूळ हे अख्खे असावे. तांदळावरती आता आपल्याला दिवा ठेवायचा आहे. मग मातीची पणती घ्या किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. नंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही गाईचं तूप घेऊ शकता किंवा म्हशीचं तूप घेतलं तरी पण चालेल. आणि जर तुपाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. अगदी 11 काळे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आपण जेव्हा दिव्यामध्ये काळे तीळ टाकत असतो तेव्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणत आपल्याला एक एक तीळ या दिव्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता हे तीळ टाकून झाल्यानंतर या दिव्याला देखील आपल्याला एक सफेद फूल हे अर्पण करायचं आहे. मग तुम्ही रात्री 12 वाजल्यापासूनच हा दिवा प्रज्वलित करून ठेवू शकता. शक्यतो देवघरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी दिवा प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच भरपूर वेळा घरामध्ये आजारपण हे असतं. आजारपण हे काही थांबायचं नाव घेत नाही. अशा लोकांनी महादेवाच्या मंदिरामध्ये शुद्ध तिळाच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. हा तिळाच्या तेलाचा दिवा हा उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. मंदिराच्या उंबरठ्यावरती तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे देखील भगवान शिवशंकर भोलेनाथ हे प्रसन्न होतात. या दिवशी दीप प्रज्वलित करणे याला खूप महत्व आहे. त्यामुळे आपण हे काम करायला विसरायचं नाही.